आणि हे काय चालू होतं? हा म्हणे आगम पाठ आगम म्हणता त्याला, आणि तो अभंग होता. ओरे मूर्खा, वय झालं चांगला, आता अक्कल धरा, डब झालेत ना, हा आले ते बोलला. आपले महाराज आहेत ना, त्यांनी तुम्हाला तुरीत बोलवले. चोर माने नमस्कार माने तवरीत म्हणजे ताबडतो. आणि तुम्ही ना तोंड घेऊन भूतवाणी त्यांनी हुकूम करावा, आणि तुम्ही जावला, आणि आम्ही तुमच्या बाबा यावा. आम्ही मोकळे ते, आम्हाला कुठं काय काम आहे घरात? बाबाला कुठं माहिती बाई आठ केले म्हणून वाटत जाऊन कळवा त्यांना. आई साहेब मागोमाग आले असतात, पण त्यांचे काही काम बाकी तेवढे आवून येते त्याने का? नाही आई साहेब, आम्ही तसे जाणार नाही. मग महाराजांनी हुकूम दिलाय असला, त्यांनी सांगितलं येताना तुमच्या आईला मधी घालून आणावं. मधी मधी मी पुढे जोडीदार मागे संरक्षण खातं. संरक्षण खातं या राष्ट्राची राणी मी, स्वतःच संरक्षण मला करतो तो नाही का? आले मी निघा जाणार. काय स्वभाव असतो यार एकेका माणसाचा? विचार कर, या बाईला एवढं एवढं सुद्धा सण होती, काय लेणं देणं? अरे काम करायचंय, इथं जगायचंय मरायचंय, तू म्हणतो काय लेणं देणं? विचार कर, बाईला जर एवढं एवढं सण होत नाही, आपल्या बाबांनी एवढे दिवस कसे काढले? परत 4 किलोमीटर जायचं पायदळ जाणून पायदळ येणं. चालू पायदळ उचलत नाही तो शहा लागत झाला बाबा. जावा लावणार आहे का? तू मारलं म्हणून कोणी मारलं? तू मी मारलं म्हणजे तुला मारून मला कोण बिले करू दे बाबा. तू एक काय बहिणाने घर जास्त जास्त उजाय पडी जाई महाराज. अरे का बाबा महाराज. अरे का तुमची आई म्हणजे तुम्हाला अजून आईचा वास आला नाही? मग बाबा कुत्रा आहे बहिणा, बाईचा वास आहेस का? अरे बाबा आई अंगावर शेण मारते ना, नाही तर गारा टोपरते ना शेण. बस आई साहेब आता फुसफुस.